जोड़तो किती ही, मोड़तो कधी ही, झुकतो कधी तो चालतो तरी ही, वेड लावतो हा, भूल पाडतो हा, संसार हा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, शब्दांचे बांध सारे कोसळून जाती, फूल पाखरा परी हलणारी नाती, ओळखीचे हात जरी निसटून गेले, आणि कुणी दूरचे जवळही आले, काळोखात टिम टिम तो आशेचा दिवा, संसार हा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा। सोनलच्या बाबतीत मी दोषी आहे, माझी चूक मला मान्य आहे, पण अविनाशने सुद्धा असं काय लक्ष दिला ग तिच्याकडे? तोही माझ्या इतकाच दोषी नाही का? आहेत ना, तेही तितकेच दोषी आहेत। मग ही शिक्षा फक्त मलाच का, त्याला का नाही? नाही तसं नाही, म्हणजे आप्पा साहेब तुम्हाला फोन करतीलच, पण माझ्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे त्यांना। तुझ्याबद्दल? तुझ्याबद्दल काय बोलायचं त्यांना माझ्याशी? म्हणजे माझ्या लग्नाच्या संदर्भात। तुझ्या लग्नाबद्दल? मी तुमची ओळख करून देते, आई हा शैलेश आणि शैलेश ही माझी आई। अरे नमस्कार कर ना। अरे असा नाही, आपल्याकडे जोडीनं नमस्कार करण्याची पद्धत आहे। आई म्हण किंवा आपांनी माझ्यासाठी घरात आणून ठेवलेलं खेळणं म्हण किंवा एखादा पाळीव प्राणी ज्याचा कुणालाही काहीच उपयोग नाही, बिचारा निरुपद्रवी असत, त्याचा कोणालाही काहीच त्रास नसतो, त्याला स्वच्छ करून घरात बांधून ठेवलं किंवा साखळी बांधून बाहेर फिरायला नेलं की झालं, बाकी त्याची काहीच अपेक्षा नसते। स्टॉप इट, स्टॉप इट मोहिनी। तुला कंटाळा आला आमच्या खेळाचा? अरे आम्ही तासन तास असं खेळतो, खूप मजा वाटते तिला। सुरुवातीला मला कसं तरीच वाटायचं, पण नंतर सवय झाली। आता दिवसभरातून तिला एखादी थप्पड नाही मारली ना तर चुकल्या चुकल्यासारखंच वाटतं मला। असू दे, नंतर खेळा तुमचा खेळ, मला बघवत नाहीये। मोहिनी कशीही असली तरी ती तुझी आई आहे, तिच्याबद्दल असं काय बोलतेस? आई आहे ही माझी, विसरूनच जाते मी, मला माहीतच नाहीये आई नावाची कन्सेप्ट, काय करू मी? लहानपणी मला सांभाळलं सरूबाई होती, ती सरूबाई म्हणजे माझी आई नाही, माझ्या घरातली एक नोकराणी आहे, त्याची स्पष्ट कल्पना देण्यात आली होती मला। आणि आता इतक्या उशिरा अनएक्सपेक्टेडली आय वॉज टोल्ड की आता ही तुझी आई, ही आई। लहानपणी आईबद्दल आम्हाला कविता शिकवल्या जायच्या, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई थोर तुझे उपकार वगैरे वगैरे। आईला बघितलं ना की तिच्या मुलांना आनंद होतो म्हणतात, आयुष्यभर प्रेम वाटत राहत, आदर वाटत राहतो तिच्याबद्दल। माझी पहिली भावना काय होती माहितीये माझ्या आईला बघितल्यावर? किळस, भीती, पण मग कुतूहल वाटायला लागलं हळूहळू तिच्याबद्दल, एखाद्या वेगळ्याच प्राण्याबद्दल वाटत ना तस। आणि मग हळूहळू दयाही यायला लागली, आणि आता मला काहीच वाटत नाही, सवय झाली आता मला याची। पण लहानपणापासून तुला तिच्यापासून तोडलं हे चांगलं नाही केलं अप्पा साहेब। सुरुवातीला मीही चिडले होते त्यांच्यावर आणि आमच्या सरूबाईवर,
तुम्ही माझी फसवणूक केली असं म्हणाले होते मी त्यांना. फ्रस्ट्रेट झाले होते मी, पण नंतर माझं मलाच लक्षात आलं की शेवटी त्यांचं बरोबर होत. आम्हाला दोघींना एकत्र ठेवून असं काय होणार होत? न कधी ती शहाणी होणार होती, न कधी माझ्याकडे लक्ष देणार होती. म्हणजे आबाळच झाली असती ना माझी. शिवाय अप्पांना सारखं टेन्शन राहिलं असतं माझं. त्यापेक्षा मला सरूबाईच्या हाती सोपवणं जास्त योग्य नव्हतं का? आणि तुला आई नाही असं सांगणं योग्य वाटते तुला? असं मात्र त्यांनी सांगायला नको होतं. तुला आई आहे पण ती मेंटल असायलम मध्ये आहे असं स्पष्ट सांगायला हवं होतं त्यांनी. वर्षातून एकदा लहान मुलांना सर्कस बघायला किंवा झू मध्ये नेतात ना, तसं मला न्यायला हवं होतं हिला बघायला. म्हणजे नक्की आई म्हणजे काय हे माहितीच नाही अशी अवस्था नसती झाली माझी. तुझा विश्वास नव्हता ना माझ्यावर. तुला ही सगळी बनवलेली स्टोरी वाटत होती ना मोहिनी. आय फील व्हेरी सॉरी अबाउट यू. खूप विचित्र कंडिशन मधून जावं लागतं. मला वाटत होतं की तू स्टोरी रचून सांगतेस मला माझी सहानुभूती मिळवण्यासाठी. मला तुझी सहानुभूती नकोय शैलेश. मला खरं काय पाहिजे माहितीये तुला? मला एक क्लीन लाईफ हवंय ज्यात हा एकटेपणा नसेल, ही घुसमट नसेल, ज्यात कसल्याही खोट्या गोष्टीला थारा नसेल. सुख असो दुःख असो जे काय असेल ते स्पष्ट क्लिअर. कसली आशा नसेल पण निराशाही नसेल. सक्सेस नसेल तसं फेलियरही नसेल. खरंच काही काही वेळा या रुक्मिणीकडे पाहिलं की असं वाटतं की आयुष्य जगावं तर हे असं. आयुष्यातल्या सगळ्या सुखदुःखांच्या पार. बराच वेळ चांगलं बोलत होतीस पण एक वाक्य चुकीचं बोललीस. तुला असं वाटतं की या सगळ्या सुखदुःखाच्या पार ही गेले? पण तसं नाहीये मोहिनी. माणसाची दुःख सहन करण्याची ताकद संपली की तो दुःखापुढे शरण जातो आणि या अशा स्टेजला जातो. म्हणजे ह्या स्टेजमध्ये तो दुःख भोगत नसतो असं नाही, उलट त्या एका दुःखापलीकडेही जग आहे त्याची जाणीव असतो विसरून गेलेला. त्यामुळे सतत ते दुःख भोगणं त्याच्या पलीकडे त्याच्या हातात काहीही राहत नाही. सारखं काहीतरी गाणं म्हणत असते असं म्हणालीस ना तू? हो, पाठ झालंय मला तिचं गाणं. खुर्ची कमलची जाशील कैसी, खुर्ची कमलची जाशील कैसी, खुर्ची कमलची जाशील कैसी. हे गाणं माहितीये मला. हे गाणं म्हणणारी मुलगी इतर बायकांनी केलेली साखळी मोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या वर्तुळातल्या बायका तिला बाहेर पडू देत नसतात. माझीही अशीच घुसमट होते शैलेश, काय करू मी? स्वतः भोवती तू स्वतःच निर्माण केलेली साखळी तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. स्वतः प्रयत्न केल्याशिवाय त्यातून तू बाहेर पडू शकणार नाहीस. तू म्हणालास कशात तरी मन गुंतवून घे, म्हणून मी ह्या वेड्या रुक्मिणीत मन गुंतवलं. ओके, आता तिला वेडी रुक्मिणी म्हणणं बंद कर. तिला आई म्हणायचं. मुख्य म्हणजे तिला आई मानायचं. स्वतःला तिच्यात गुंतवून घे एक मिशन म्हणून, तिला बरं करण्यासाठी, स्वतःच्या मनोरंजनासाठी नाही. मी प्रयत्न करेन, खरंच प्रयत्न करेन शैलेश. गुड. बऱ्याच दिवसांनी तुझ्याकडनं होकारार्थी शब्द ऐकले. कीप इट अप. एनीवे, आप्पासाहेबांची भेट झाली नाही त्यांना नमस्कार. निघतो. बाय बाय. थँक्स रुक्मिणी, तुझ्यामुळे का होईना पण असं झाला. थँक्यू व्हेरी मच. काय सांगतेस काय तू वैदेही? आपल्या मुलीला तू जाऊन भेटून आलीस? तुझ्या बिझी शेड्यूल मधून एका सामान्य मुलीसाठी वेळ काढलास तू? हे बघा विनाश, उगाच असं काहीतरी तिरकं बोलून आपला वेळ वाया घालवू नकोस. मी काय सांगते ते नीट ऐक.
आपली सोनल काहीतरी वेगळं वागायला लागली आणि ही गोष्ट मला नक्की काळजी करण्यासाठी वाटली. का? अगं मागच्याच आठवड्यात भेटून आलो तिला मी, मला काही असं वेगळं जाणवलं नाही, उलट ती माझी वाटच बघत होती. आम्ही माथेरानला जाऊन आलो, पावसात मस्त भिजलो. अरे काय सांगतोस अविनाश, ती तुझ्या बरोबर माथेरानला आली मैत्रिणीला सोडून? का? हा बाबा बरोबर असताना आणखी कोण हवंय तिला? बाबा म्हणजे धमाल नेहमीच म्हणते ती. नाही मला एवढंच म्हणायचं होतं, मैत्रिणीना सोडून कशी काय आली ती? माझ्या बरोबर बोलताना तिला तिच्या मैत्रिणींचं महत्व जास्त वाटत होतं. माझ्याशी बोलत होती ती पण मनाने दुसरीकडेच होती. तू तिला कळवलं नव्हतंस का तू येतेस म्हणून? त्यात काय कळवायचंय, कोणी मंत्री वगैरे लागून गेली का काय ती? आधी फोन करून अपॉइंटमेंट घ्यायला. मग बरोबर आहे, तिने काहीतरी आधी प्रोग्राम ठरवलेले असणार आणि तू अशी अचानक गेल्यामुळे ती उलट डिस्टर्ब झाली असणार. मी गेल्यावर डिस्टर्ब व्हायला लागली ती, मी आई आहे तिची. सो व्हॉट, आई म्हणजे काय? भेटायला जाण्यापूर्वी कळवायला नको तिला? अविनाश तू तिला भेटायला जाण्या अगोदर कळवतोस तू येतोस म्हणून? माझी गोष्टच वेगळी आहे ग, मला तिला काहीही कळवावं लागत नाही, उलट तीच ठरवून टाकते मी कधी यायचं, आम्ही दोघांनी काय काय करायचं ते. मी फक्त जातो आणि पैसे खर्च करतो बस. हेवा वाटतो मला तुझा. माझा हेवा करण्याआधी एक गोष्ट लक्षात घे वैदी, मी सुद्धा तुझ्या इतकाच बिझी असतो पण ती माझ्यासाठी जी वेळ ठरवते ती वेळ मी काहीही करून जमवतो. मला तिच्यासाठी वेळ नाही असं उत्तर मी कधीही देत नाही तिला. पण प्रत्येक वेळेला हे जमणं कसं शक्य आहे अविनाश? एखादी गोष्ट करायचीच असं ठरवलं ना तर काहीही अशक्य नाही आहे. परवा एका मेडिकल कॉन्फरन्सला गेलो होतो तर तिथे पार्टीत प्रत्येक डॉक्टरची एकच तक्रार ऐकायला मिळाली, काय तर म्हणे यांना फॅमिली लाईफ मिळत नाही. मग मी म्हटलं तुम्ही आयुष्यात मिळवलं काय? शेवटी सक्सेस सक्सेस म्हणजे काय समजता तुम्ही? मी त्यांना म्हटलं तुम्हाला फॅमिली लाईफ मिळत नाही असं म्हणण्यापेक्षा तुमच्या फॅमिलीला तुम्ही मिळत नाही असं म्हणा. आणि ही सर्वस्वी तुमची चूक आहे, बाकी कुणाचीही नाही. मला नाही पटत. माझं म्हणणं तुला कधी पटेल याची अपेक्षाच नव्हती मला, मी फक्त तुझ्या प्रश्नांची उत्तरं देत होतो. माझी मुलगी माझी पहिली प्रायोरिटी आहे आणि तिच्या पुढे मला सर्व गौण आहे. आणि म्हणून तिचा ताबा स्वतःकडे राहावा असं वाटतंय तुला? नाही अविनाश, मी असं कधीही होऊ देणार नाही कारण यामध्ये तिचं कल्याण नाहीये. वैद्य ठीक आहे, माझ्या या नोटीशी विरुद्ध जाऊन तू माझ्या विरुद्ध केस केलीस तर काय होईल? फार फार तर तू केस जिंकशील, पण हा यातून तुला माझा पराभव केल्याचा आणि तुझा ईगो सुखावल्याचा आनंद मात्र नक्की मिळेल, पण तुला सोना मिळणार नाही कारण तिचा कायदेशीर ताबा जरी तुझ्याकडे असला तरी मनानं ती माझीच असेल. खूप लॉजिकली बोलण्याचा आवडून मला हे तुझं चिडवणं कळतंय अविनाश. मला माहिती आहे प्रेम हे असं कोर्टामध्ये भांडून मिळत नसतं, पण तू जर असं समजत असशील की तिला चंगळवादाची सवय लावून मोठं काम करतोयस तर ते चूक आहे. तिच्या अभ्यासातल्या प्रगतीची कधी चौकशी केलीस तू? पुढे तिनं काय करावं, कशात करिअर करावं याबद्दल बोललास तिच्याशी? प्रयत्न करतो मी तिला विचारण्याचा पण अजून ती एवढी मॅच्युअर झालेली नाही आहे. करिअर वगैरे बाबतीत बोलायला अजून कंटाळच करते ती. खरं सांगू का तुला, ती मोठी झाली आहे असं वाटतच नाही मला. असं बोलून तुला स्वतःची जबाबदारी झटकता येईल अविनाश? मला नाही, कारण तुला कसलाही वाईटपणा घ्यायचा नाहीये तिच्या बाबतीत. ओढला मी जीवन,
असं बोलून तुला स्वतःची जबाबदारी झटकता येईल अविनाश? मला नाही, कारण तुला कसलाही वाईटपणा घ्यायचा नाहीये तिच्या बाबतीत. मी जेव्हा जेव्हा तिला फोन करते तेव्हा तेव्हा तिच्याशी या विषयावर बोलते. अगं म्हणूनच ती तुझे फोन घेत नाही. तिला तुझ्या बरोबर मजा करण्याची सवय लागली अविनाश, आणि त्यामुळे मी केलेला उपदेश ऐकायचा कंटाळा येतो तिला. पण तिच्या कर्तव्यांची जाणीवही तिला कोणीतरी करून द्यायला नको का अविनाश? अरे हा तिच्या भवितव्याचा प्रश्न आहे, कळत कसं नाही तुला? ठीक आहे, लक्षात नाही आलं माझ्या. तू तिचा फेवरेट असण्याला माझी कोणतीही हरकत नाही अविनाश, पण कॉन्फरन्सच्या पार्टीत फॅमिली लाईफ बद्दल मोठ्या तोंडाने भाषण ठोकताना हे विसरू नकोस. आपल्या मुलीलाही तिच्या हक्काचं फॅमिली लाईफ मिळालेलं नाही, आणि याकरता माझ्या इतकाच तूही कारणीभूत आहेस. हे बघ वैदेही, तुझा एक मुद्दा मी मान्य केला म्हणून लेक्चर सुरू करू नकोस. कुठल्या तरी गोष्टीला स्वतःला जबाबदार मानून उगीचच गिल्टी कॉम्प्लेक्स मध्ये जगायला मला आवडत नाही. याही गोष्टीबद्दल मला तुझा हेवा वाटतो अविनाश. तुला कशाच सोयसुतकच वाटत नाही, पाण्यात राहूनही नर्मदेतल्या गोट्यासारखा अगदी कोरडा ठणठणीत असतोस तू, आणि मला तीच भीती वाटायला लागली. सोनल सुद्धा हळूहळू तुझ्यासाठीच कोडगी बनत चालली दिवसेंदिवस. चला, 5 मिनिटं बोललो की आपल्यातले मतभेद वर यायला लागतात हे विसरलोच होतो मी. तुला काय हवंय हे अजूनही सांगितलेलं नाहीस तू मला. ही नोटीस मागे घ्या अविनाश, त्यात कुणाचाही फायदा नाहीये. मी तुला शब्द देऊ शकत नाही, पण विचार नक्कीच करेन. हॅलो. हॅलो अप्पा साहेब, मी शालिनी बोलते. अरे शालिनी, अलम बिलाब अलम बिलाब, कसा काय फोन केलास? अप्पा साहेब, त्या दिवशी आम्ही तुमच्याकडे येऊन गेलो ना, त्यानंतर मंदार कुठे गायब झालं काही कळत नाही हो, म्हणजे माझा फोनही उचलत नाही येतो. अप्पा साहेब, तुम्हाला माहितीये का कुठे गेलाय तो? आम्हाला माहितीये? अगं आम्हीच त्याला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गावी पाठवलंय. मग त्याने मला का नाही सांगितलंय? हे बरोबर नाही केलं त्याने, त्याने तुला सांगायला हवं होतं. मला वाटलं तुला माहिती आहे ही गोष्ट. अप्पा साहेब, मला इथे काळजी वाटायला लागली हो त्याची, असं कधी करत नाही तो. हे बघ, काहीही काळजी करू नको शालिनी बेटा, तो अगदी सुखरूप आहे. वास्तविक आम्ही असताना तुला असं काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. तसं नाही अप्पा साहेब, पण काय आहे ना, फोनही उचलत नाही म्हणजे मला काळजी वाटणारच ना. अगं काहीतरी प्रॉब्लेम आला असेल त्याच्या फोनला. हे बघ, आम्हाला त्याचाच फोन येणार आहे, तर मी बोलेन त्याच्याशी. पण अप्पासाहेब, बाहेर गावी म्हणजे नक्की कुठे गेलाय तो? हे बघ, अगं एकच असं शहर नाही त्यामुळे सांगता येत नाही बेटा. आठवड्याभरात बरीच सेंटर कव्हर करायचे त्याला. आमचं साम्राज्य किती दूरवर पसरलं याची तुला कल्पना यायची नाही. अप्पासाहेब, असं काय काम करतोय तो जे मला सांगू शकत नाही? अगं त्यात तुला न सांगण्यासारखं काहीच नाही आहे शालिनी. हे बघ, आम्ही त्याला अगदी सगळं समजावून सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे तो कामाला लागलेला आहे. हा, आता असे दौरे त्याला सतत करावे लागणार आहेत. आमचा कारभार सांभाळायचा म्हणजे अशी फिरस्ती त्याला करावी लागणारच आहे. हा, त्याच्यामुळे आता तुमच्या भेटी जरा कमी होणार. हा, पण तशी मनाची तयारी करून ठेव बेटा. पण एक लक्षात ठेव, हे सगळं तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी चाललेलं आहे. अप्पासाहेब, माझ्या लक्षात आलंय, मंदार माझ्याशी पूर्वीसारखा बोलत नाही, पूर्वीसारखं दिवसभरात घडलेलं सगळं मला सांगत नाही. खरं सांगू का, थोडासा अल्लडच होता तुझा मंदार. हा, पण फार कुणी आहे? अगं आम्ही त्याचं नावच म्हणी गुणवंतराव असं ठेवलेलं आहे. बोलण्यात त्याचा हात कुणीही धरणार नाही. ह्या त्याच्यातल्या गुणांची आत्तापर्यंत कुणीच कदर केली नाही. अगं कुणाला समजलंच नाही त्याच्यात केवढे गुण आहेत ते. आता आम्ही ठरवलंय त्याच्यातल्या हुशारीला न्याय द्यायचा. अगं त्याच्यासाठी सर आम्ही त्याला आमच्या बरोबर काम करण्यासाठी तयार करतोय. म्हणजे
म्हणजे हे बघ, काम करण्याचे आमचे काही दंडक आहेत. आपण काय उद्योग करतो हे लगेच गावभर सांगत सुटायचं नाही. आपलं काम करत राहायचं, मिळेल तसा आपला फायदा करून घ्यायचा. जमानदार आहे ना, आम्हाला आवडलाय. शालिनी हुशार आहे, थोडक्या शब्दात सगळं काही समजणार आहे. आणि असाच माणूस अगदी आम्हाला हवा होता. अगं आम्हाला साथ दिली ना तर पाहता पाहता कुठल्या कुठे जाईल तू कल्पनाच करू शकणार नाहीस. अप्पासाहेब थँक्स फॉर दॅट. नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा काहीतरी काम करायला लागला हे चांगलं झालं. पण काय ना, मंदार जरा उतावळ आहे, घाईघाईत काहीतरी चूक करून बसेल अशी भीती वाटते हो मला त्याच्याबद्दल. अप्पासाहेब तुम्ही त्याला प्लीज सांभाळून घ्या. तुला सांगितलं ना बेटी, आम्ही असं ना तू अजिबात काळजी करायची नाही. आमच्यावरती विश्वास आहे ना तुझा. काहीतरी काय विचारता अप्पासाहेब, तुमच्यावर विश्वास नसायला काय झालं? तो लवकरात लवकर सेटल होणं फार महत्वाचं आहे आमच्यासाठी. हे बघ, तो सेटल होईल, तुमचं लग्नही अगदी धूमधडाक्यात होईल. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. हे कसं घडून आणायचं ना हे सगळं माझ्यावरती सोड. ऐक ना, आता एक महत्वाचं काम होतं तुझं. शैलेश, मला उशीर तर नाही ना झाला? सॉरी, हॅव आय डिस्टर्ब यू? अरे नाही ग, वंदना ही मोहिनी आणि मोहिनी ही वंदना. तर तूच काय ती वंदना? बरीच दिवस तुला भेटायची इच्छा होती. हाय. हाय. भेटायची इच्छा होती म्हणजे